केंद्र सरकारनं तुरीच्या खरेदीच्या संदर्भात सातत्याने महाराष्ट्र सरकारच्या विनंतीवर तूर खरेदीला मुदतवाढ दिली आणि शेवटची मुदतवाढ जी आहे ही 22 मे पर्यंत त्यांनी दिली होती आणि 22 एप्रिल पर्यंत दिली होती आणि 22 एप्रिलला आता तूर खरेदी बंद झाली आहे. मी दोन प्रामुख्यानं विनंती या ठिकाणी केलेले आहेत की पहिले तर मी त्यांना अशी विनंती केली आहे की 22 तारखेला जेवढी तूर केंद्रावर आलेली आहे ती सगळी तूर ही खरेदी झाली पाहिजे, त्या संदर्भातल्या नोंदी आम्ही त्या ठिकाणी ठेवलेल्या आहेत. आणि दुसरी मागणी मी त्यांना ही देखील केली आहे की आता मार्केटमध्ये बाहेरून तूर येऊ नये या दृष्टीनं तुरीवरची जी काही इम्पोर्ट ड्युटी मध्यंतरीच्या काळामध्ये 10% केंद्र सरकारने लावली ती 25% इम्पोर्ट ड्युटी ही लावावी अशी विनंती देखील मी त्यांना केलेली आहे. त्यासोबत तुरीच्या संदर्भात एक लॉंग टर्म स्ट्रॅटेजी आपल्याकडे असली पाहिजे की जेणेकरून एखाद्या वर्षी खूप जास्त तूर होते, एखाद्या वर्षी तुरीचे भाव प्रचंड वाढतात कारण तुरीची कमतरता होते, तर त्याही संदर्भात माननीय मंत्री महोदयांनी सेक्रेटरी होते राज्यमंत्री होते सगळ्यांनी चांगली चर्चा केली आणि एक लॉंग टर्म स्ट्रॅटेजी जी आहे ती तयार करण्याचा प्रयत्न हा त्यांच्या माध्यमातून होता.